विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज दुसरा दिवस असून नियमित कामकाजाला आज सुरुवात होणार आहे. विधान परिषदेमध्ये धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण, पुणे विश्रांतवाडी इथल्या कंजार भट समाजातील जात पंचायत प्रकरण, खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांवर आकारली जाणारी ज्यादा किंमत अशा विविध प्रश्नांवर लक्षवेधी प्रश्नाद्वारे चर्चा अपेक्षित आहे. तर गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे झालेलं नुकसान यावर अल्पकालीन चर्चा ठेवण्यात आली आहे. तर विधानसभेत कमला मिल आग प्रकरण, बालभारतीचं पुस्तक छापण्याआधी सोशल मीडियावर उपलब्ध होणं यावर लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आला येणार आहे. तसंच गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे झालेलं शेतीचं नुकसान यावर चर्चा होणार आहे. तर मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठी भाषेचा अभिजात दर्जा याबाबत केंद्राकडून अजूनही निर्णय होत नसल्याबद्दल विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत. त्यामुळे या विषयांवरून दोन्ही सभागृहात वादळी चर्चा अपेक्षित आहे. विधानसभा कामकाज हे 11:00 तर विधान परिषदेचं कामकाज 12:00 सुरू होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.